सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वाघचौरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, हॅलो डॉक्टर हा दूरदर्शनवरून थेट प्रसारित होणारा आरोग्यविषयक कार्यक्रम आहे की जिथे तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक सर्व शंकांचं निराकरण करणं, ते पण वैद्यकशास्त्राला आधारून आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून, हा आपला नेहमीचाच प्रयत्न असतो. निसर्ग जर आपण पाहिला तर निसर्ग हा उत्तम चिकित्सक म्हणून आपण मानतो. या निसर्गाने स्त्री शरीराला, स्त्रीला मातृत्वाचा अनुभव घेण्याचा आणि प्रजननाचा हा हक्कच दिलेला आहे. परंतु या संस्थेचं, प्रजनन संस्थेचं गुपितचं जर आपण पाहिलं, म्हणजे त्या स्वास्थ्याचं गुपित कशामध्ये दडलेलं आहे, तर स्त्रीच्या मासिक धर्मामध्ये. परंतु या मासिक धर्मामध्ये, या मासिक पाळीच्या दरम्यान अनेकविध लहान किंवा मोठ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या एखादी स्त्री सामोरी जाऊ शकते आणि मग या समस्यांचं रूपांतरण पुढे अनेकविध शारीरिक आणि मानसिक व्याधींमध्ये आणि पुढे जाऊन वंधत्वामध्ये सुद्धा होऊ शकतं. परंतु जर एखाद्या स्त्रीला आपल्या मासिक पाळीच्या तक्रारींचा जर तिच्या त्याच्याबद्दलची माहिती आपण देऊ शकलो आणि आयुर्वेदाच्या माध्यमाने या तक्रारींना आपण कसं यशस्वी सामोरं जाऊ शकतो याचं जर मार्गदर्शन करू शकलो, तर खरोखरच माझ्या सर्व मैत्रिणींसाठी ते खूपच छान आणि उपयुक्त असा सल्लाच ठरणार आहे. आणि म्हणूनच हाच हीच गरज लक्षात घेऊन आजचा सुंदर विषय तुमच्यासमोर सादर करणार आहोत. तो आहे मासिक पाळीच्या तक्रारी आणि त्यावरती आयुर्वेदाचं मार्गदर्शन. आणि त्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे वैद्य समीर गोविंद जमदाग्नी सरांना. नमस्कार सर, हॅलो डॉक्टर मध्ये मनापासून आपलं स्वागत करते. प्रेक्षक हो, सरांची ओळख आपल्याला अनेकविध कार्यक्रमातून झालेलीच आहे, तरी सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष ओळख. वैद्य समीर गोविंद जमदाग्नी सर हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत असे आहेत. गेल्या 35 वर्षांपासून पुणे आणि मुंबई या ठिकाणी यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सा प्रदान करत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी प्रमुख चिकित्सक म्हणून सर कार्य पाहतात. तसंच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी सुद्धा सर प्रमुख चिकित्सक म्हणून कार्य पाहतात. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, गतिमंदत्व, मतिमंदत्व, वंध्यत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या आणि यासारख्या अनेकविध उपचार, या व्याधींच्या उपचारांवरती यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सा करण्यामध्ये सरांचा विशेष हातखंडा आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेकविध नटनट्या, साहित्य, क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती सरांकडे यशस्वी आयुर्वेदीय उपचार घेत आहेत. वैद्य समीर जमदाग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचं योग्य निदान व्हावं आणि उपचार करण्यासाठी, तसंच वेळेचा अपव्यय रुग्णाचा टळू म्हणूनच जवळजवळ 26 एक्सपर्ट डॉक्टरांची टीम नेहमीच रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी दखल असते. तसंच सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेदीय अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचं शिक्षण सुद्धा विनामूल्य दिलं जातं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर पुन्हा आपल्याला लाभलेले आहेत. तुम्ही सुद्धा उत्सुक असाल या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, आपल्या मनातल्या मासिक पाळी रिलेटेड सगळ्या ज्या काही तक्रारी आहेत त्यांच्या समाधानासाठी, तर त्यासाठी पाहू आपले फोन नंबर 022 हा कोड नंबर आहे आणि लँडलाईन नंबर 2490808050 तसंच 2498808050. आपले प्रश्न हे आजच्या विषयाला अनुसरून असू देत, तसंच प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज बंद ठेवा, जेणेकरून तुमचे प्रश्न थेट आमच्यापर्यंत येतील आणि खात्रीशीर आम्ही त्यांचं समाधान करू शकतो. तसंच कार्यक्रमानंतर खात्री आहे आम्हाला की सरांना आणि आपल्या एक्सपर्ट डॉक्टरांच्या टीमला भेटण्यासाठी सुद्धा तुम्ही उत्सुक असाल. त्यामुळे कार्यक्रमाच्या दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि शेवटी पुन्हा एकदा अपॉइंटमेंटसाठीचे काही विशेष नंबर आम्ही दाखवतो, त्याची कृपया आपण सर्वांनी नोंद घेऊ शकता. चला तर स्त्रीच्या मासिक पाळीच्या तक्रारी आणि त्याच्यावरती आयुर्वेदाच्या दृष्टीने एक माहितीपर असा आपण सदर आज पाहणार आहोत. सर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करते. आणि स्त्री म्हटलं की बऱ्याचशा एका सर्कलामध्ये, एका वलयामध्ये अडकलेली अशी आपण बऱ्याचदा पाहतो आणि मासिक पाळी म्हटलं की थोडासा आमच्या जवळचा विषय असतो. बरोबर. आयुर्वेदाच्या दृष्टीने जाणून घ्यायला आवडेल की स्त्री नेमकं कुणाला व्याख्या अशी दिलेली आहे. बरोबर. कसं होतं, स्त्री आणि पुरुष हा जो भेद आहे निसर्गामध्ये, तो जसं चंद्र आणि सूर्य या ह्याच्याने आपण बघतो ना, तसं त्याच्याकडे बघायला पाहिजे. आर्तम आग्नेयम शुक्रम टू सौम्यम अशा पद्धतीने सांगितलं आहे. शुक्र हे सौम्य सांगितलेलं आहे आणि आर्त हे उष्ण सांगितलेलं आहे. ह्या हिशोबाने हा विषय बघणं खूप गरजेचं आहे. स्त्रियांच्या शरीरात अधोगुरुत्व असतं, म्हणजे स्त्रियांचा कटिराचा भाग जो असतो तो मोठा असतो आणि जड असतो, आणि पुरुषांच्या बाबतीत खांदे जे आहेत ते बैलासारखे धूड असे असावेत असं वर्णन आहे. आणि हे सौंदर्याचं द्योतक आहे आणि नॅचरली या गोष्टी असतात, आणि वयात आल्यानंतर हे सौंदर्य जे आहे ते उठावदाव पद्धतीने होतं.
म्हणजे मुलगी किती दिसायला कुरूप असली तरी वयात येत असताना ती त्या पद्धतीने चांगली दिसते, तसंच पुरुषांच्या बाबतीत सुद्धा होत असतं. पंचविषय ततो वर्षे पुमान नारी तू शोधशे असं सूत्र आहे. तर 16 वर्षाची स्त्री आणि 25 वर्षाचा पुरुष याचं लग्न व्हायला पाहिजे असं सांगितलं आहे. आणि त्यांच्यामधलं हे अंतर साधारण 8 ते 9 वर्षाचा असायला पाहिजे. असं जर असेल तर मुलांच्या मध्ये विकृती येत नाही, बीज संस्कार फारसे करायची गरज पडत नाही, अनुवंशिक आजार जे असतात ते फारसे अंगी लागत नाहीत, असं खाणं पिणं वागणं बीज संस्कार करता येत असतात. तर हा भाग सगळ्यात कुठेतरी लोक विसरून गेलेले आहेत आणि आपलं स्वतःच आहे पण ते विसरून गेलेलं असं झालेलं आहे. म्हणजे कस्तुरी मृगाचं जसं होतं ना, सुगंधाच्या पायी तो सगळीकडे फिरत राहतो आणि त्याच्या बेंबीमधनच तो सुगंध येत असतो. आपल्या जवळच आहे पण आपल्याला समजत नाही अशी भारतीय लोकांची अवस्था झाली आहे. आणि ते म्हणजे आयुर्वेदीय शास्त्र आणि भारतीय लोकांची मानसिकता. तर ह्या हिशोबाने हा विषय जर बघितला तर मग स्त्रियांच्या बाबतीत स्त्रीनाम गर्भाशय आश्रम असं म्हटलेलं आहे. गर्भाशय हा वेगळा आशय जो आहे ना तो स्त्रियांच्या शरीरात सांगितला आणि तो कटिरामध्ये आहे. आणि बाळाचं भरण पोषण होण्यासाठी म्हणून स्तन्याशय किंवा स्तनग्रंथी ज्या आहेत त्या स्त्रियांच्या मध्ये मॅमरी ग्लॅन्स पुन्हा वेगळ्या सांगितलेल्या आहेत. हे जर लक्षात घेतलं तर हे स्त्रीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे काय होतं की पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये आयुर्वेदाने कोणताच भेद धरलेला नाही त्या हिशोबाने, किंवा अध्यात्मशास्त्रांमध्ये प्रकृती आणि पुरुष अशामधली जी प्रकृती आहे ती म्हणजे स्त्रीचं देवता असं म्हटलं जातं आणि पुरुष जो आहे तो आत्मा या पद्धतीने बघितलं जातं. पण सरसगड बघता स्त्री आणि पुरुष यांना पुरुष असा शब्द अजून आध्यात्मिक शास्त्रामध्ये आहे. तर हे सगळे लक्षात घेतलं तर स्त्रियांच्या शरीरातला असा कोणताही आजार नाही की ज्याची ट्रीटमेंट करत असताना त्याचा मार्ग हा स्तन्याशयानं आणि गर्भाशयानं जात नाही. त्यामुळे त्या अवयवांचा आशयांचा महावारी किंवा दर महिन्याला येणारा जे मासिक रजस्राव आहे तो सुतिक अवस्था गर्भिणी अवस्था आणि त्याच्या बरोबरीनं स्तन्यपान करणं बाळाला हा सगळा विषय जो आहे ना तो आजच्या विषयाच्या अखेरीस येतो. आणि कोणतीही ट्रीटमेंट करत असताना स्त्री शरीराची आणि मनाची ह्या सगळ्या गोष्टींचा विचार वैद्य लोक करत असतात. तुम्ही असं लक्षात घ्या की गायनेकॉलॉजी वेगळी, पुन्हा कार्डिओलॉजी वेगळी, असं आधुनिक शास्त्राने वेगवेगळे प्रकार जे आहेत ते केलेले आहेत आणि त्यामुळे ज्ञानाचं वर्धन आणि ती शाखा वाढलेली आहे. पण 3.5 हाताच्या या देहामध्ये प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी जर संबंध असेल तर त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आता गायनेकॉलॉजिस्ट आहे तो गर्भाशयाचा विचार करतो पण गर्भाशयाच्या पुढे ब्लॅडर आहे आणि मागं रेक्टम आहे आणि त्याचा गर्भधारणेशी कुठेतरी संबंध आहे हे लक्षात घेतलं जात नाही. अशा गोष्टी आयुर्वेदामध्ये खूप सांगितलेल्या असतात. तर गर्भाशयाचा खुद्द स्वतःचा आजार आणि गर्भाशयावरती इतर आजारांचा किंवा अवयवांचा होणारा परिणाम अशा पद्धतीने जेव्हा आपण बघतो ना तेव्हा ते पिक्चर कम्प्लीट होतं. आणि प्रत्येक नाण्याला जशा 2 बाजू असतात ना तशा ह्या आहेत. आणि त्यामुळे आयुर्वेदामध्ये एखादा वैद्य जेव्हा गायनॅकचं प्रॅक्टिस करत असतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हा समग्र विचार जो असतो ना तो उपस्थित असतो. ह्याला प्रमा किंवा यथार्थ ज्ञान असं म्हणतात. हे पूर्ण ज्ञान असेल तरच ट्रीटमेंट होणार आहे आणि त्या आजारांचं लक्षण जे आहे ते पूर्णतः नष्ट होणार आहे. आणि त्यासाठी ढीगभर औषधं आयुर्वेदामध्ये असतात. पहिले निदान होणं गरजेचं आहे. खरोखरच आता सर आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण जर स्त्री रोगांचा विचार केला तर यामध्ये कशा कशाचा बरं समावेश होऊ शकतो? आता कसं होतं स्त्रियांच्या आजाराच्या संबंधाने हे आशय वेगळे सांगितले त्याच्या ठिकाणी होणारे आजार असं सरसगट म्हणता येतं. पण आज मासिक रजस्रावाच्या हिशोबाने आपण जर बघत असू ना तर त्याचा संबंध कसा येतो पहा की अंगारती कमी जाणं, अंगारती जास्ती जाणं, गाठी जाणं, दुर्गंधीयुक्त जाणं, पू झाल्यासारखं घाण त्यात नाही येणं, त्याच्यानंतर त्यावेळेला उसपोट खूप दुखणं, अंगात ताप आल्यासारखं वाटणं, मूड स्विंग्स त्यावेळेला यायला लागणं, रडायला खूप यायला लागणं, त्याच्याबरोबर अंगात ताप आहे असं वाटणं, बऱ्याच वेळा पाळी सुरू झाली की त्याच्यावर उलट्या सुरू होणं, भूक एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कमी होणं, कंबर खूप मोठ्या प्रमाणावरती आणि डोकं खूप मोठ्या प्रमाणावरती दुखणं, हे सगळं होत असताना पाळी अनियमित असणं, लवकर 20-20 दिवसांनी पाळी येणं, अवयव फाटल्यासारखं अंगारती रक्त जाणं, 3-3 महिने पाळीच नाही येणं, पाळी एकदा सुरू झाली आणि नंतर 6 महिने पाळीच आली नाही असं होणं, आणि हे सगळं होत असताना रेग्युलरली इरेग्युलर असाही एक प्रकार असतो की नेहमीच पाळी इरेग्युलर असते आणि मुलं बाळ होण्यामध्ये कुठं अडचण येत नाही. मग बऱ्याच वेळा ओव्युलेशन जे आहे ते होत नाही, पीसीओडीचा त्रास जो आहे तो म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज होणं, फॅलोपाईन ट्यूब मध्ये त्यावेळेला काहीतरी अडथळा झाल्याकारणाने पोट खूप मोठ्या प्रमाणात दुखणं, मग एंडोमेट्रियम किंवा आतला अस्तर जे आहे त्याच्या संबंधाने काही गोष्टी होणं, अपत्यपथ जो आहे म्हणजे वजायनल कॅनल जे आहे त्याच्या संबंधाने काही लक्षण उत्पन्न होणं, तिथली फंगल इन्फेक्शन वेगवेगळी होणं, त्याचा मूत्रमार्गाशी संसर्ग होऊन त्यामुळे लघवीच्या तक्रारी उत्पन्न होणं, तिथं फंगस वाढल्याकारणाने क्रिएटिनिनची लेवल वगैरे वाढून किडनीशी संबंधित काही लक्षणं येणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना ज्या आहेत ना त्या मासिक रजस्रावाच्या वेळी घडत असतात आणि त्या सगळ्याचा समग्र विचार आज आपल्याला करायचा आहे. निश्चितच. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या घटना आहेत की पुढे जाऊन ते व्याधीचं स्वरूप घेऊ शकतात आणि खरोखरच इथे बऱ्याचदा सर आपल्या भावभावनांचा संबंध सुद्धा या आशयांबरोबर असू शकतो. सर अजूनही माहिती हवी आहे तत्पूर्वी एक प्रेक्षक आहेत आपल्याशी चर्चा करण्यास उत्सुक. साईनाथ यांचा फोन आहे नांदेड येथून. नमस्कार. नमस्कार मॅडम.
बोला। आणखी आमच्या माझ्या मिसेस दर 15 दिवसाला म्हणजे सॉरी 25 दिवसाला सॉरी येते दर महिन्याच्या म्हणजे दर महिन्याला म्हणजे पूर्ण 1 महिना होईना समजा। बर बर, कधीपासून त्रास होतोय त्यांना हा? हा कधीपासून त्रास होतोय? त्रास नाही म्हणजे वाढीत लवकर येते म्हणजे आता हे 2 मुलं झालेत, 1 मुलगा 1 मुलगी आणि 2 पहिले सुरूला 4 ऑपरेशन झाले होते आणि 2 मुलं नंतर झाले समजा 2 सिझर झालेले आहेत। नंतरची पाळी मात्र दर 22 दिवस कधी कधी 20 दिवस किंवा 25 दिवस मिनिमम 25 दिवसाच्या वर जायच नसल दर दर महिन्याच्या 25 तारखेला आणि झळ लागल्यासारखं त्रास होते समजा। आला आला लक्षात। त्यांचं वय किती असेल साईनाथजी? वय असेल बघा आता मॅडम 30 वर आहे, 30 ते 35 दरम्यान। निश्चित करतो आम्ही मार्गदर्शन। सर काय सांगूयात त्यांना? मला प्रश्न पूर्ण ऐकू आला नाही, काय प्रश्न? त्यांच्या मिसेसला 2 अपत्य झालेली आहेत आणि आता त्यांना 2 अपत्यानंतर जी पाळी येत आहे ती दर 20 ते 25 दिवसाला येते आणि रक्तस्राव अधिक होत आहे। साधारण 35 वय आहे त्यांचं। आता हे कसं आहे, हे वय जे आहे ते मध्यम वय आहे आणि ते पित्तात असतं आणि पित्त जास्ती वाढलं की शरीरामध्ये असा रक्तस्राव होण्याची शक्यता जास्ती असते। द्रवगुणाने आणि तीक्ष्णगुणाने हे वाढलं की मग पाळीच्या मार्गावर ते जास्ती स्राव होतो। पण अशा वेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की ते पाळीचंच रक्त आहे ना हे बघायला खूप गरजेचं आहे। आयुर्वेदामध्ये रक्तपित्त नावाचा एक आजार सांगितला, त्यात ऊर्ध्वत रक्तपित्त म्हणजे त्याच्यामध्ये नाकातनं रक्त येणं, तोंडातनं येणं, डोळ्यातनं येणं, कानातनं येणं अशी लक्षणं सांगितली आहेत। आणि अधोग रक्तपित्त असतं त्याच्यामध्ये मूत्रमार्गावटे, मलमार्गावटे किंवा योनिमार्गावटे रक्त बाहेर जात असतं। त्यामुळे मार्ग जो आहे तो जरी अपत्यपद किंवा गर्भाशयात ते रक्त असलं तर ते पाळीचं रक्त आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं असतं। तर रक्तपित्ताची जी पूर्व लक्षणं सांगितलेली आहेत ना ती त्याच्या शरीरात आहेत का बघायची आणि मग आपल्याला त्याची शहानिशा करता येते। तर शरीरात उष्णता खूप वाढली, तोंडाला मत्स्याम गंधत्व असं येत असेल, सडलेल्या माशासारखं तोंडाला वास येत असेल, अंगामध्ये गरमपणा खूप होत असेल, रंग काही विशिष्ट ओळखता येत नसतील असं जर होत असेल ना तर ते रक्तपित्त म्हणून आजार असतो। रक्तवत पित्तम, रक्तेन दूषितम पित्तम किंवा रक्त इति पित्तम अशी ती संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी असते। जे इतकं पित्त वाढलेलं असतं की मग ते रक्तवाहिन्या सोडून बाहेर पडायला लागतं आणि मग जवळच्या स्रोतसातनं किंवा पोकळ्यातनं ते बाहेर पडायला लागतं। तर हा अधोग रक्तपित्ताचा प्रकार असण्याची शक्यता आहे 20 दिवसांनी पाळी येते ती। तर त्यासाठी लघु वमन किंवा वमन नावाची ट्रीटमेंट करायची म्हणजे उलटीच औषध द्यायचं की प्रतिमार्गमचे हरणम रक्तपित्तम विनिर्देशित असं म्हटलेलं आहे। खालून रक्त जात असेल तर उलटीच औषध द्यायचं, वरून जर जात असेल तर जुलाबाचं औषध द्यायचं की ते थांबतं। आणि मग विशिष्ट पद्धतीच्या आडुळशासारख्या वनस्पती वापरायच्या, रौप्य भस्म किंवा प्रवाळ पिष्टी किंवा मोत्याचं भस्म वापरलं की हा त्रास त्यांचा कमी होईल। त्यांनी पहिल्यांदा काय करायला पाहिजे, 2 वेळा वेळेवरती जेवायचं, तिखट आंबट खारट आंबवलेले पदार्थ वगैरे हे कमी करायचे आणि त्याच्यावरून लघु वमन घेऊन पोटामध्ये आडुळशासारखी औषधं जर घेतली, वाशासारखी औषधं घेतली तर त्यांचा त्रास लगेच कमी होईल। निश्चितच सर, धन्यवाद या मार्गदर्शनासाठी। प्रेक्षक, मासिक पाळीच्या तक्रारींवरती खूप सारी चर्चा सरांबरोबर करायची आहे, तसंच काही विशेष टिप्स सुद्धा तुम्हाला दाखवायच्या आहेत, परंतु वेळ आहे लहानशा विश्रांतीची। लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये पुन्हा एकदा। प्रेक्षक हो, आता कार्यक्रमामध्ये सर्वात प्रथम पाहूयात काही विशेष टिप्स आपल्या सर्वांसाठी। घसा खराब होऊन आवाज बसल्यास बोराची पाने आणि शेंदेलोंड तुपावर परतून चघळावे, याने आवाज सुधारतो। आयुर्वेदानुसार केस हा शरीरातील मलभाग असल्याने निरनिराळ्या अवयवावरील केस नियमितपणे काढल्याने त्या त्या अवयवाच्या शरीरक्रियेत चांगली सुधारणा होते। प्रेक्षक हो, दर महिन्याला मासिक पाळी येणं हे गर्भाशयाचं आणि त्या संस्थेचं स्वास्थ्य म्हणून जर आपण पाहतो, पण मग त्या पाळीच्या दरम्यान, त्या 5 दिवसांच्या दरम्यान जी रजस्वल परिचर्या आपण पाळतो त्याचं महत्व सर काय असतं? कसं होतं ह्याच्यासाठी ते रजप्रवृत्ती उत्पन्न कशी होते किंवा पाळी येते म्हणजे काय होतं हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। तर त्याचा विचार असा आहे की जठरामध्ये किंवा आमाशय ज्याला स्टमक आपण म्हणतो ना, तिथं पहिला अवस्थापाक सुरू होत असताना, अन्न पचवत असताना पृथ्वी आणि जलमहाभूत त्यातनं बाजूला पडत असतं, म्हणजे पंचभौतिक अन्न असतं, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाशातनं तयार झालेलं। नंतर मग तेज महाभूत अन्नातनं वेगळं होतं आणि नंतर वायू आणि आकाश महाभूत वेगळं होतं, असे 3 अवस्थापाक असतात आणि त्यावेळेला कफ, पित्त आणि वात हे त्या ठिकाणी उत्पन्न होत असतात। तर रसधातू जो आपल्या जठरामध्ये किंवा आमाशयामध्ये तयार होतो त्याचे 2 भाग स्त्रियांच्या बाबतीत तयार होत असतात, एक म्हणजे रज आणि दुसरं स्तन्य। तर हे रज म्हणजे काय, पालीकडे जाणारं रक्त जे आहे, गर्भाशयाकडे जाणारं जे रक्त आहे ते,
म्हणजे त्याचा संबंध हा जठराशी आहे, जठरातल्या पचनाशी आहे, तिथं उत्पन्न होणाऱ्या आजाराशी आहे. तर एखाद्या स्त्रीला अॅनिमिया असेल, पंडुरोग असेल, तर तो रसधातूचा आजार आयुर्वेद धरतो, किंवा सुश्रुतसंहितेमध्ये तो रक्ताचा आजार धरलेला आहे. नंतर आम्लपित्त होणं किंवा पेप्टिक अल्सर उत्पन्न होणं किंवा ताप येण्याची घटना सारखी होणं, उलट्या सतत होणं, हे सगळं जे आहे ना ते त्या जठराला बिघडवत असतं आणि रसधातू बिघडतो आणि त्याच्यामुळे तुमची पाळी इरेग्युलर होणं किंवा तुम्हाला मुलं न होणं हे होत असतं. म्हणजे आजार आहे तो गर्भाशयाच्या ठिकाणी अधोभागामध्ये आणि त्याचं उत्तर किंवा मूळ जे आहे ते जठरामध्ये. हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही परिस्थिती आहे. आणि असा तयार झालेला जो आहार रस आहे तो रोज जर दोन वेळा जेवणाने एकदा शौचाला होत असेल तर 28 ते 30 दिवसांनी स्त्रियांना पिरियड येतो आणि तो आल्यानंतर ते रज जे आहे ते बाहेर पडून जात असतं. त्यावेळेस जर संबंध आला आणि गर्भधारणा झाली तर ते गर्भ वाढण्यासाठी ते रज जे आहे ते वापरलं जातं आणि त्याचा काही भाग जो आहे तो ऊर्ध्वगामी होतो आणि त्या मिल्क लाईन आहे त्या स्तन्याशयाकडे गेलेल्या असतात आणि मग ब्रेस्टची डेव्हलपमेंट स्त्रियांची होते आणि नंतर त्यामध्ये दूध उत्पन्न होतं. आता ह्या ब्रेस्ट लाईन ज्या आहेत ना त्या सुद्धा आधुनिक शास्त्राच्या लोकांना मिळालेल्या आहेत. मिल्क लाईन त्या बाळाला जर जन्माला आलेल्या बाळाला आईच्या पोटावरती उपडं झोपवलं तर ते कासवाच्या गतीने हळूहळू वरतीपर्यंत जातं आणि त्या स्तनाला लुचायला लागतं. त्याला ब्रेस्ट कॉल असं म्हणतात आणि ही प्रक्रिया साधारण 3 तासाची असते आणि त्यामुळे आईला खूप पाना फुटतो आणि दूध खूप यायला लागतं. तर हा प्रयोग झालेले आहेत असे अनेक गोष्टी आहेत आणि हे आयुर्वेदाने 5000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेला आहे. तर हा प्रकार जो आहे तो लक्षात एकदा घेतला की मग मासिक पाळीला जे रज आहे ते बाहेर पडून जातं आणि दूषित रक्त असतं ते. त्याचा आम्ही वैद्य लोक एक वेगळा फायदा करून घेतो की शरीराची ती दर महिन्याला होणारी शुद्धी आहे. तर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये जर त्वचा विकार असेल, संधिवात असेल, आमवात असेल, वात रक्तासारखा आजार असेल, शरीरात विष वाढलेले असतील तर आम्ही गर्भाशय शोधन करणारी औषधं देतो आणि मासिक पाळीच्या वेळेला ते रक्त जे आहे ते छान पद्धतीने बाहेर पडलं की शरीरातले इतरही आजार कमी यायला लागतात. असा मासिक पाळीचा आपण वैद्य लोक उपयोग करून घेतो. हीच प्रक्रिया सुतिका अवस्थेमध्ये म्हणजे गर्भिणीची सुतिका होता बाळ जन्माला येताना ते सराव वाढून सुद्धा आपल्याला करता येत असते. म्हणजे चिकित्सेचा एक भाग तुम्हाला सांगितला. तर असं होत असताना गर्भाशय आत वुंडेड आहे, जखमी आहे, असं असताना जखमा शरीरात असताना वागायचं कसं ह्याचा व्रणितोपासनी अध्याय म्हणून सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे. तसं खाणं पिणं वागणं जे आहे ते व्हायला पाहिजे. आपण जे टीव्हीवरच्या अनेक जाहिराती बघतो ना सॅनिटरी नॅपकिनच्या आणि ती मुलगी कशी छान उड्या वगैरे मारते वगैरे, तर इथं काही स्त्री पुरुष समानता वगैरे असं नाही आहे. इथं निवळशंक आयुर्वेदीय शास्त्र आणि वैद्यकशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे. तर ही गोष्ट त्यावेळी योग्य नाही आहे. तुम्ही उड्या मारणं, दंगामस्ती करणं, आंबट चिंबट खाणं आयुर्वेदाला हे मान्य नाही आहे. त्यावेळेला आज जखम जी असते त्याच्यामध्ये पुयत्पत्ती होऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकतात आणि त्या मुलीचं भाव विश्व असतं ते उद्ध्वस्त होऊ शकतं. 10 पैकी 8 मुलींना सध्या पीसीओडीचा त्रास होतोय. त्याच्या मागचं कारण हे आहे की त्या पूर्वीच्या स्त्रिया जशा बाहेरच्या बसायच्या तशा बसत नाहीत. म्हणजे त्यावेळेला तिने विश्रांती घ्यावी म्हणून ती बाहेरची बसायची. ती अछूत आहे किंवा अस्पृश्य आहे म्हणून नाहीये, तिच्यासाठी ते आहे. आणि हे जर लक्षात घेतलं ना तर 4 दिवस फक्त आपल्या मुलींना बाहेर तुम्ही बसून बघा, कोरडं अन्न खायला द्या, घोंगडी सारख्या कोरड्या गोष्टीवरती झोपायला लावा, तर ती जखम आतली पटकन भरून येते, रसधातू चांगला तयार होतो आणि मग पीसीओडी सारखे त्रास होतच नाही. पाळी येणं म्हणजे आजारपण येणं हे जे वाटतं ना ते होत नाही. आणि शौचाला होताना आणि लघवीला होताना जरा सुद्धा जशी कळण असते ना तसं पाळी येताना जरा सुद्धा श्वेतप्रदर किंवा पांढरांगा जायला नाही पाहिजे, पोट दुखायला नाही पाहिजे, काही व्हायला नाही पाहिजे. ही नॅचरल घटना आहे, हे व्हायला गेल तर ह्या हिशोबाने ही रजस्वला परिचर्या जी आहे ना ती सांगितलेली आहे. त्यावेळी कोरडान खायचं, घोंगडी किंवा चटई सारख्या कोरड्या गोष्टीवरती झोपायचं आणि मातीच्या परामध्ये किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये वगैरे जेवण वगैरे करायचं आणि पूर्ण शारीरिक मानसिक विश्रांती घ्यायची. म्हणजे मग रसधातू चांगला तयार होतो, रज चांगलं तयार होतं आणि मग लग्नानंतर मुलं उत्पन्न होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुकर होते, अन्यथा त्रासदायक होतो. त्यामुळे मला असं वाटतं इथे निश्चितच सर जर जेव्हा पहिली पाळी एखाद्या मुलीची येते त्यावेळेला जर तिच्या आईकडनं हे मार्गदर्शन गेलं तर खरोखरच पुढचं जे भावविश्व तिचं आयुष्यभर असणार आहे त्यासाठी तिला खूपच याचा फायदा होईल. सर अजून एक प्रेक्षक आहेत आपल्याशी बोलण्यास उत्सुक. लक्ष्मण यांचा फोन आहे बुलढाण्यातून. नमस्कार. हा प्रश्न असा आहे, आमच्या घरच्या लोकांना मासिक पाळी येतच नाही, लगेच थोडी येते दर महिन्याला. बर, थोडं थोडं रक्त जात आहे. किती वय आहे त्यांचं? 36. आणि मुलबाळ झालेलं आहे का? 2 मुलं आहेत, मला एक मुलगी आहे. बर, मुलं म्हणजे ऑपरेशन झाले? ऑपरेशन झालेलं आहे का मुलगा होण्याचं? बर, ठीक आहे लक्ष्मणजी, काय सांगूयात सर त्यांना? हा, आता कसं होतं ट्युबेक्टॉमीचं ऑपरेशन जर झालं ना तर सिस्टिक हायपरप्लाजिया नावाची एक कंडिशन डेव्हलप होते गर्भाशयामध्ये आणि त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये ते अर्थवस्त्रोत विद्ध झालं किंवा दुष्ट झालं किंवा त्याला धक्का लागला तर मग मैथुनासहिष्णुता येतं, म्हणजे इंटरकोशाळेला त्रास होणं
अंगावरती अति जाणं किंवा कमी जाणं असं होतं आणि वाताच्या प्रकोपामुळे किंवा आवरोजामुळे ही लक्षणं उत्पन्न होत असतात. तर आता जसं सांगितलं तसं दोन वेळेला वेळेवरती जेवायला पाहिजे, अनुलोम विलोम आणि ओंकार सारखे प्राणायाम जे आहेत ते केले जायला पाहिजे आणि त्याच्याबरोबरीनं बस्तीची जी ट्रीटमेंट आहे ती ती वातदोषासाठी उपयोगी पडत असते. इरेग्युलॅरिटी जी आहे ना तो विषम गुण आहे आणि तो वाताच्या ठिकाणी असतो आणि तो जर व्यवस्थित करायचा असेल तर अंगाला तेल लावणं शेकणं वगैरे अशी काही हायपोथिसिस आयुर्वेदात जी सांगितलेली आहेत त्या पद्धतीने त्या वाताची ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. तर हे जर झालं तर त्यांचा आत्ताचा त्रास जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकतो. निश्चितच. सर, मासिक पाळीच्या ज्या काही अनेकविध तक्रारी होतात, जसं आता दोन प्रश्नही आपल्याला येऊन गेले, पण हे होण्यामागची नेमकी कारणं काय असतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे रजस्वला परिचर्या न पाळणं. पाळीच्या चार दिवसात कसं वागायचं हे लोकांना माहीत नसतं आणि त्यावेळेला खूप विचित्र आणि वेगवेगळे प्रकार रुग्ण करत असतात असं आम्हाला व्यवहारामध्ये लक्षात येतं. म्हणजे सेक्सुअल इंटरकोर्स ही प्रक्रिया जी आहे ती रजस्वला अवस्थेत व्हायला नाही पाहिजे, पण तीही करणारे लोक जे आहेत ते व्यवहारात दिसतात. ग्राम्यधर्म तज्ज्ञारी अनुत्तानाम रजस्वलाम असं म्हटलेलं आहे. ग्राम्यधर्म म्हणजे मैथुन कर्म हे कुणी करावं, कुठं करावं, कसं करावं, कसं करू नये याच्याविषयीचे काही नियम आयुर्वेदाने सांगितलेले आहेत आणि ते अष्टांग हृदयामध्ये आलेले आहेत. आणि ते जर वैद्याकडनं तुम्ही समजून घेतले तर अनेक पद्धतीचे आपल्या शरीरातले आणि मनातले जे भाव आहेत ना ते आपण किती विकृत पद्धतीने प्रेझेंट करत असतो याची कल्पना लोकांना नसते. फक्त आपल्या मना येईल तसं वागायचं असं होतं आणि बुद्धीचा हिशेबच लक्षात घेतला जात नाही. तर तसं होऊ नये याची प्रक्रिया जी आहे ना ती वैद्याकडनं जाऊन समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही खूप तिकटामिकटाचं खात असाल, मोनोटोनस तुमचं खाणं होत असेल, आत्ता थोडं खाल्ले लगेच थोडं खाणं म्हणजे अध्यक्षण होत असेल, चुकीचे पदार्थ एकत्र करून तुम्ही खात असाल, म्हणजे दूध आणि केळी एकत्र खाताय, शिकरण खाताय, फ्रूट सॅलड खाताय किंवा मुगाच्या डाळीच्या खिचडीमध्ये दूध घालून खाताय किंवा मासे एका जेवणात आहेत आणि त्याच्याबरोबर दूध खाल्लं जातंय, प्यालं जातंय, किंवा जेवण झालंय आणि लगेच आंघोळ केली जाते, जेवण झालेलं आहे आणि लगेच व्यायाम केला जातो, असे खूप लोक असतात हल्ली. की युरोपियन कंट्रीमधल्या लोकांसारखं तिथं थंडी खूप असते, इथं आपण उष्णतेने मराय लागलो आणि तरी सुद्धा सकाळी उठलं की बदाम भिजवून ते खायचे किंवा थोडं खाऊन जायचं आणि मग व्यायाम करायचा. तर हे अतिशय चुकीचं आहे. त्यांनी आम नावाचा पदार्थ तयार होतो, व्यायामामुळे व्यान वायू शरीरातला वाढत असतो आणि त्याचं काम सुरू झालं की मग तो आम जो आहे तो संपूर्ण शरीरामध्ये जाऊन बसतो तो विष आणि मग त्यातनं संधिवात किंवा हृदयाचे व्हॉल्युलर डिसीज जे आहेत ना त्याचे यातनं लागू शकतात आणि एक प्रकारचा संधिवात सुद्धा त्यातनं उत्पन्न होऊ शकतो. तर मोकळ्या पोटीच व्यायाम व्हायला पाहिजे, व्यायाम होण्याच्या आधी तेल लावायला पाहिजे हे सुद्धा विसरलं जात असतं. रजस्वला अवस्थेमध्ये थोडं सुद्धा अंगाला तेल न लागणं हे करायचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी स्थूलपणा खूप असणं आणि याच्याबरोबरीनं मूळ व्याधीसारखा त्रास असणं किंवा संग्रहणी म्हणून पोटाचा आजार असणं, आता मगाशी सांगितलं तसं तापाचं किंवा फेफ्टीसारखं दुखणं असतं, काही मनोरोगाची औषधं सिझोप्रेनियाची असतात ती घेत असताना जिनेटल ऑर्गनवरती त्याचा परिणाम येत असतो, काही रक्तदाबाची औषधं असतात त्याचा परिणाम आपल्या सेक्स ऑर्गनवरती येत असतो. तर हे सगळं वैद्याला लक्षात घ्यायला लागतं, औषधामुळे उत्पन्न होणारे आजार किंवा इतर गोष्टीतून उत्पन्न होणारे आजार, आणि ते लक्षात घेतले की पाळीची तक्रार अशी का हे आपल्याला समजताना उत्तर काढा. बरोबर आहे. आणि सर, यातली बरीचशी कारणं पाहतो की आजकालच्या महिला खरोखरच नकळतपणे किंवा कळतपणे सुद्धा या गोष्टी आपल्याकडनं केल्या जातात. खरोखरच जर आपण या सांभाळल्या तर स्वास्थ्य या संस्थेचं आपण मेंटेन करू शकतो. बरोबर. सर, अजूनही एक प्रेक्षक आहेत उत्सुक आपल्यासाठी, डोंबिवलीवरून फोन आलेला आहे. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझे पिरियड चालू व्हायचे 8 दिवस अगोदर मला कंटिन्युअस हातामध्ये क्रॅम्प्स येतात आणि पिरियड झाले संपले की मग ते क्रॅम्प्स थांबतात. बरोबर. किती वय आपलं संध्या? वय किती आहे? 46. ठीक आहे संध्याजी, करतो आम्ही मार्गदर्शन. काय सांगूया? हातामध्ये क्रॅम्प्स येतात. हातामध्ये क्रॅम्प्स होतात पाळीच्या आधी, पाळी गेली का, मोठं वाकडी होणं किंवा पायामध्ये पेटके होणं असं होतं. आता पाळी येण्याची जी प्रक्रिया आहे ना ते शरीराचं वेअर टेअर आहे आणि ते बाहेर पडून जात असतं, ही वाताची अवस्था असते आणि त्यावेळेला शूलम नास्ती विना वातात, म्हणजे कोणत्याही वेदना जी आहेत ना मग पिंडिकोद्विष्टा असतं हे लक्षण असतं क्रॅम्प्स येणं हे, आणि मांसाच्या ठिकाणी ते अभिव्यक्त होतं. तर हे होत असताना वाताचाच विचार प्राधान्याने करायला लागतो आणि मोठ्या तड्याच्या संबंधाने हे लक्षण पहिल्यांदा वातदोषाचं येत असतं. गर्भाशयाच्या मागच्या बाजूला रेक्टमचा भाग आहे माळाचा आणि पुढे ब्लॅडरचा भाग आहे, त्यामुळे या दोन्ही अवयवांच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम येत असतो आणि त्याच्यामुळे मळाशी संबंधित इतर काही लक्षणं आहेत का हे बघायला पाहिजे. त्यांना संडासला साफ होतं का नाही, वारंवार होतं का, चिकट होतं का, हेही बघितलं जायला पाहिजे आणि ते जर व्यवस्थित त्यांनी केलं तर मग त्यांचा हा त्रास कमी होऊ शकतो. दशमूलारिष्ट नावाचं औषध आहे, ते दोन दोन चमचे दोन्ही जेवणाच्या आधी पाळीच्या आधी 10 दिवस त्यांनी घ्यावं. ह्याच्या बरोबरीनं नाकामध्ये टाकण्यासाठी वचा तेल किंवा वेखंडाचं तेल मिळतं ते टाकायला पाहिजे आणि हे होत असताना
शतावरी कल्प नावाचं जे औषध आहे ते पाळीच्या काळात त्यांनी एक एक चमचा घ्यायला पाहिजे. असं जर घेतलं तर त्यांची ही सगळी लक्षणं कमी येतील. कॅल्शियम कमी पडल्यानंतर सुद्धा असं क्रॅम्स येतात, तर त्यासाठी मुळा, लाल मुळा, बीटरूट, गाजर, सॅलडचा पत्ता किंवा सॅलड जे आहे ना किंवा कोबीचा पत्ता हे पोटामध्ये घ्यायला पाहिजे, तर त्यांनी हा त्यांचा त्रास नक्की कमी होईल. अंगाला तेल लावलं आणि हिंग आणि आलं चोळून लावलं तरी त्यांचा क्रॅम्पचा त्रास कमी होईल. बरोबर. अर्थातच आपल्या आहाराच्या सवयींबरोबर आपल्या दिनचर्येचं सुद्धा खूप महत्वाचा इथे भाग आहे की अशा पद्धतींच्या व्याधींना आपण आपल्या दिनचर्येतून सुद्धा आळा घालू शकतो. प्रेक्षक हो, अजूनही या विषयावरती विशेष चर्चा करायची आहे. तत्पूर्वी लगेचच भेटणार आहोत या लहानशा विश्रांतीनंतर. तसंच आयुर्वेदाच्या खजिन्यातून पाहूयात अजूनही काही विशेष टीप खास आपल्या सर्वांसाठी. हृदयावरती बला तेलात बुडवून कापडाची घडी दररोज अर्धा तास ठेवल्यास छातीत धडधडणं, घाबरल्यासारखं वाटणं, हृदयाचा आकार वाढणं इत्यादी हृदयाच्या अनेक विकारांमध्ये अप्रतिम फायदा होतो. हा प्रयोग सतत 90 दिवस करावा. सोनामुखीचं चूर्ण कोठा साफ होईल इतक्या प्रमाणात ताकाबरोबर घेतल्यास शरीरातील मेद झडून रक्त देखील शुद्ध होते. हा प्रयोग सतत 42 दिवस करावा. मासिक पाळीच्या अनेकविध तक्रारींवरती आपण चर्चा करत आहोत. या तक्रारींना जर आपल्याला आयुर्वेदाच्या वनस्पतींच्या द्वारे जर चिकित्सा करायची असेल तर खरोखरच अनेकविध वनस्पती आहेत, तर त्या कशा पद्धतीने वापरायच्या आणि कुठल्या तक्रारीमध्ये कुठल्या प्रकारची वनस्पती तिचं सेवन आपण कशा प्रकारे करू शकतो हे आता पाहणार आहोत सरांकडून विशेष. तर पाहूयात आयुर्वेदीय काही आर्द्र वनस्पती. ही वनस्पती आता सगळ्यांना समोर दिसत असेल, ही दुर्वा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गणपतीला आपण ज्या वेगवेगळ्या पत्री वाहतो त्या, आणि दुर्वांचं काम हे मूलाधार चक्रावरती होतं आणि गणपती आपल्या मूलाधार चक्रामध्ये तो मूलाधार स्थितीची नित्यम या पद्धतीने असतं. त्यामुळे मूलाधार चक्राच्या अखत्यारीत येणारे समोरचे जे सेक्स ऑर्गन्स किंवा जिनेटल ऑर्गन्स आहेत ते आणि एस्क्रिटरी सिस्टीम याच्यावरती या पत्रींचा खूप चांगला उपयोग होतो. त्याच्यात काही उष्ण वनस्पती आहेत आणि काही शीत वनस्पती आहेत. उष्ण प्रकृतीच्या माणसांना शीत वनस्पती वापरायच्या, शीत प्रकृतीच्या माणसांना उष्ण प्रकृतीच्या उष्ण वनस्पती वापरायच्या. आता रुई सरखी वनस्पती आहे ती तीक्ष्ण आहे, उष्ण आहे, तर ती थंड प्रकृतीच्या लोकांना वापरायची. तर दुर्वा हे अनेक 11 जे दर्भ सांगितलेले आहेत त्यापैकी एक दर्भ आहे, आणि गोधूम म्हणजे गहू जो आहे ना तो सुद्धा त्या दर्भामध्ये सांगितलेला आहे धर्मशास्त्रामध्ये. तर दुर्वा वापराव्यात गव्हाचे व्हीट ग्रासच्या ऐवजी, कारण ह्या अजर आणि अमर आहे, त्या मरत नाहीत आणि त्यामुळे ह्याच्या पानांचा रस जर पोटामध्ये घेतला तर अंगावरती अतिशय मोठ्या प्रमाणावरती जाणं हे बंद होतं. रक्तपित्त हा आजार यांनी उत्तम पद्धतीने बंद होतो. पोटाचा वाढलेला घेर जो आहे तो यांनी झपाट्याने कमी येतो, वजन कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो. नाकातनं रक्त येण्याचं किंवा घुरणा फुटण्याची सवय आहे ती यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येत असते. आणि अॅनिमिया किंवा रक्त अल्प असणं याच्यासाठी ही वनस्पती खूप उपयोगी आहे. त्याच्या बरोबरीनं दुसऱ्या ज्या काही वनस्पती त्या आता आपण बघूया. ही जी वनस्पती दिसते इथं ही हिरडा नावाची वनस्पती आहे, तुम्हाला सगळ्यांना दिसते पहा, आणि इथं त्याचं फळ लागलेलं तुम्हाला दिसेल. तर हरितकी असं याला म्हणतात आणि याच्या छोट्या फळाला वाळ हिरडा असं म्हणतात. तर ही वनस्पती भरपूर भीमाशंकरच्या जंगलात, सिंहगडच्या जंगलामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि त्रिफळा जे चूर्ण आहे त्यात हिरडा, बेडा, आवळकाठी आहे ना, त्याच्यामध्ये ही वनस्पती आहे. यस गृहे नास्ती माता तस्य माता हरितकी असं म्हटलेलं आहे. त्याच्या घरी आई नाही आहे अशा अनाथ लोकांसाठी ही हरितकी ही आई आहे असं म्हटलं जातं. इतकं ते शरीरातले सगळे आजार काढणं हे प्रेमळ पद्धतीने ही वनस्पती करते. एखाद्याच्या शरीरात मीठ खूप मोठ्या प्रमाणावरती जात असेल आणि मीठ सोडवणं शक्य नसेल अशा वेळेला ही हरितकी जर वापरली तर हिच्यामध्ये 5 रस असतात असं सांगितलेलं आहे. लवण सोडून म्हणजे मीठ सोडून हरितकी पंचरसा अलवणा तोरा परम असं म्हटलेलं आहे. तर ही पोटात जर घेतली तर 6 रस पोटात गेल्याचं भाग्य आपल्याला मिळतं, त्याचा फायदा होतो. आणि सर्व रसाभ्यास हा बल वर्ण करणाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. तर आपल्या शरीरातलं बळ वाढायला लागतं अग्नीचं, शरीराचं, धातूंचं, आणि रसायन कर्म म्हणून माणूस दीर्घायुष्य होतो. तर अशी ही वनस्पती जी आहे ती हरितकी म्हणून आहे. आणि गर्भाशयाच्या अनेक आजारांसाठी आणि वंध्यत्वासाठी ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वापरलेली आहे. सत्तू किंवा सातू हरितकीचे प्रयोग आणि तिळाचे प्रयोग हे एवढ्यासाठी योनिरोग अध्यायामध्ये आपल्या ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे. त्याच्याबरोबर ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये ही दुसरी एक वनस्पती तुम्हाला सगळ्यांना लांबून दिसत असेल आणि ती म्हणजे
अमृता किंवा गुळवेल याचा आपण खूप वेळेला वापर केलेला आणि ही दाखवलेली आहे. ही त्रिदोषहारक अशी वनस्पती आहे आणि या वनस्पतीच्या पानांची भाजी खावी. पालेभाज्या खरं म्हणजे शक्यतो टाळाव्यात असं आयुर्वेद म्हणतो, कारण त्या अचक्षुष म्हणजे डोळ्याला अहितकारक आहे. आता याच्याविषयी संशोधन कधी तो प्रकाश लोकांच्या डोक्यात पडतो हे समजणार नाही आता आपल्याला, पण आता पालेभाज्या खूप खा, कडधान्य खा असं म्हटलं जातं आणि ह्याच्यातलं क्लोरोफिल जे हरितद्रव्य ते डोळ्याला त्रास देत असं एकत्रित होतं. सेल्युलोज पटत पचत नाही आणि त्यामुळे पोटामध्ये ते पडून राहिलं मोठ्या तळ्यामध्ये. आणि मोठ्या तळ्यामध्ये कोणताही दोष वाढला आणि मळ साफ होईना झाला, मूत्र साफ होईना झालं आणि गॅसेस जर बाहेर पडना झालं तर शक्रुधा पिंडिको द्वेष्ट प्रतिष्ठा ईश्वरोजा अशी जशी संप्राप्ती आहे तशी दृष्टीचा वध अशी एक संप्राप्ती सांगितलेली आहे. आणि त्याचं कार्यकारण भाव जो आहे तो आयुर्वेद पद्धतीने पूर्व होतो. तरी सुद्धा जर पालेभाज्या खायला झाल्या तर गुळवेलीची पालेभाजी, काकमाचीची पालेभाजी, पुनन्वेची पालेभाजी, तांदळीची पालेभाजी ही खावी आणि इतर जे आहेत त्या शक्यतो टाळायला पाहिजे. तर ही मधुमेहाच्या लोकांना आणि स्त्रियांना आता आपण मासिक पाळीचा जो विचार करतोय त्यासाठी ही भाजी अप्रतिम उपयोगी पडते. आणि ही वेळ लावली की ती लवकर मरत नाही, थोड्याशा पाण्यावर सुद्धा जगत असते, तर हिचा वापर तुम्ही करा. आणि हिची गमतीचा भाग म्हणजे ही वनस्पती नेहमी सेवन करणाऱ्या माणूस हा म्हातारा लवकर होत नाही, एजिंग होत नाही. तर तरुण राहण्यासाठी आवळा, शतावरी, हरितकी आणि ही गुळवेल ही अप्रतिम उपयोगी पडते. आता दुसरी एक महत्वाची वनस्पती आहे ती तुम्हाला दाखवतो आणि ती बृहती नावाची ही वनस्पती आहे. आता ही बृहती नावाची वनस्पती जी आहे ती लघुपंचमूळ जे सांगितलेलं आहे शालपर्णी, पृथ्वीपर्णी, गोक्षूर, कंटकारी आणि बृहती अशा ज्या वनस्पती आहेत त्यातली ही बृहती आहे. आणि हिच्या पानावरती काटे असलेली एक काळी बृहती सुद्धा मिळते, ही पांढरी बृहती आहे आणि सिंहगडावरून आपण आणलेली आहे. तर हे खोकल्यासाठी अतिशय उत्कृष्ट औषध आहे. वात आणि कफ शरीरात वाढलेला असताना किंवा पाळीमध्ये ज्या वेळेला गाठी पडतात ना त्या लघुपंचमूळ हे वापरायचं असतं. श्लेष्म वाताभ्याम ग्रंथी संनिभम असं म्हटलेलं आहे. श्लेष्म म्हणजे कफ आणि वात जो आहे तो दोष, म्हणजे कफ आणि वात एकत्र आले की शरीरात गाठी तयार होतात. मग त्या बिनाईन असतील किंवा मॅलिग्नंट असतील, कोणत्या तरी गोष्टीतल्या भाव पदार्थातल्या असतील किंवा एखाद्या अवयवातल्या असतील, तर त्यासाठी ही वनस्पती जी आहे ती मुळाच्या स्वरूपात वापरायची. याचं मूळ जे आहे ते उपयोगी पडतं. आणि अशीच दुसरी रिंगणी नावाची वनस्पती आहे, ती सुद्धा आपल्याला वापरता येते. लहान मुलांचं रिंगण जे असायचं ना, लहानपणी खेळायची मुलं, तर छोटं दोन्ही बाजूला दोन गोळ्या असायचे आणि मध्ये एक दांडा असायचा आणि ते घुरघळत गेलं की त्याच्या मागे तो छोटा बालकृष्ण धावायचा. तर ते तोंडामध्ये घालून ज्या वेळेला ते चावायला लागतं ते रिंगण, त्यावेळेला त्या मुलांना दात येतात आणि कडुरस त्याच्या पोटात जातो असं रिंगण असायचं. आता रिंगण जे असतं ते प्लास्टिकचं असतं आणि त्याचा आतला जो गाभा आहे तोच विसरून गेलेला आहे लोक असं झालेला आहे. आता दुसरी एक वनस्पती इथं दाखवतो आणि ती वनस्पती म्हणजे हे बदर किंवा बोर. बोर तर बऱ्याच स्त्रियांना एन्डोमेट्रोसिसचा त्रास असतो आणि त्याचा परिणाम म्हणून बीजग्रंथींची विकृती येते, गर्भाशयाच्या आतल्या अस्तराची विकृती येते किंवा फेलोपियन ट्यूबमध्ये हा त्रास होत असतो. आणि त्यावेळेला बोराची पानं जी आहे ती आणि बेलफळाच्या आतला जो गर असतो त्या ज्या बिया असतात त्या घेऊन कुठून एकत्र पोटावरती ओटी पोटावरती लेप करायचा किंवा त्याचा पत्रपोटली स्वेद करायचा, तर आतले ॲडिजन्स वगैरे कमी यायला लागतात. आणि गर्भाशयाचा टीबी झालेला जर असेल तर त्यातली ॲडिजन जर कमी व्हायला लागली तर गर्भाशयाचं आरोग्य सुधारण्याची शक्यता असते. हे बोलतो एवढं सोपं नसतं, 3-3 वर्ष याला मागं लागायला लागतं. आणि त्यावेळेला जर योनिमार्गामध्ये एरंडेल तेलाचा पिचू जर ठेवला तर मग त्याचं शोधनकर्म जे आहे ते उत्तम पद्धतीने व्हायला लागतं. अधोभाग म्हणजे कमरेतले आधार घालवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आणि वस्ताद औषध म्हणजे कोण आहे तर एरंडेल तेल आहे. एरंड तैलम मधुरुष्णम सूक्ष्मम कषायनुरसम स्रोतो विशोधनम च असं म्हटलेलं आहे. तर त्याचा पूर्ण अनुभव येतो आणि 3 वर्षांनी अशा बऱ्याच स्त्रियांना मुलं होतात असा आमचा अनुभव आहे. म्हणजे ज्या अतिशय त्याज्य आणि अवघड म्हणजे जे पेशंट आल्यानंतर डॉक्टरला आणि वैद्याला आता नको हा पेशंट असं जे कंटाळलेले वैद्य असतात आणि कंटाळलेले रुग्ण असतात त्याच्यासाठी ही बोर वनस्पती अत्यंत उत्कृष्ट आहे म्हणून तुम्हाला ही सांगितली. आता दुसरा एक वनस्पतीचा भाग आहे म्हणजे अशोक नावाची ही वनस्पती आहे. अशोकाचे दोन प्रकार असतात. सरळसोट वाढणारा जो अशोक आहे बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या जुन्या काळातला तो खोटा अशोक आहे, त्याच्या मागे लागायचं नाही. हा सीतेचा अशोक आहे. सीतेचं जे अशोक होतं ना ते या वनस्पतीचं होतं आणि ह्याला लाल रंगाची अशी फुलं येतात आणि छोट्या तपकिरी शेंगा येत असतात. तर हा खरा अशोक आहे. अशोक म्हणजे काय? शोक नष्ट करणारी अशी वनस्पती आहे. तर स्त्रियांचा असा एकही गर्भाशयाशी संबंधित आजार नाही की जो या वनस्पतींनी जात नाही. आणि त्यामुळं मासिक रजस्रावाच्या संबंधी काही प्रॉब्लेम असतील तर या वनस्पतीच्या सालीचा दुधात तयार केलेला काढा 2 वेळेला घ्यायचा किंवा अशोकारिष्ट घ्यायचं किंवा ओल्या वनस्पतीच्या पानांचा रस पोटामध्ये घ्यायचा, तर त्यांच्या सगळ्या तक्रारी छान पद्धतीने कमी येतात. अशी दुसरी कुमारी म्हणजे कोरफड नावाची वनस्पती आहे. कोरफड आणि अशोक या दोन वनस्पती जर तुम्ही तुमच्या पारड्यामध्ये टेरेसमध्ये
सोसायटीमध्ये किंवा घरामध्ये कुंड्यामध्ये जर लावल्या ना तर तुमच्या मुलींचं आणि आई बहिणींचं आरोग्य जे आहे ना ते उत्तम पद्धतीने टिकवता येतं. थोडासा प्रयत्न करून जवळच्या वैद्य महाराष्ट्रामध्ये इतके छान छान आणि मोठ्या मोठ्या परंपरेचे वैद्य आहेत की त्यांचा तुम्ही वापर करून घ्यायला पाहिजे, म्हणजे तुमचं आरोग्य घरच्या घरी सुधारू शकतो. आता ही आणखी एक वनस्पती आहे ती म्हणजे शतावरी नावाची वनस्पती आहे. त्या खाली मुळ्या तुम्हाला दिसेल. ही वनस्पती मी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे. तर ह्याचा आकार जर बघितला वर्ण एरियल रूटने आणि हे जर वरचं तोडलं तर मग स्तन्याशयासारखा ह्याचा आकार असतो. आणि स्तन्याशय जशा दुधाच्या वाहिन्या आहेत तशा या वाहिन्या दिसतात. पुरुषोम लोकसंहिता जे निसर्गामध्ये आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि त्यामुळे ही वनस्पती स्तन्य जनन म्हणजे दूध उत्पन्न करणारी आहे. त्यामुळे शतावरी कल्प हा दूध उत्पन्न होण्यासाठी प्रसूत स्त्रीला खूप दिला जातो. पण ह्याचा अर्थ ते लेबल लावला म्हणजे पुरुषांनी वापरायचं नाही असं नाही. या वनस्पतीचं शुक्रवर्धनाचं काम खूप चांगलं होतं आणि शरीरातला शुक्रक्षयने भरून निघतो. स्पर्म काउंट वाढणं आणि त्याची मोटिलिटी वाढणं असं पुरुषांच्या याचा फायदा होतो. या वनस्पतीच्या पानांचं जर भाजी करून खाल्ली ना तर ग्लॉकोमा नावाचा आजार जर एखाद्या स्त्रीला असेल आणि पाळीच्या तक्रारी असतील तर तिला खूप उपयोगी पडतं. आम्ल पित्तासाठी सुद्धा या वनस्पतीचं जे मूळ आहे ते उपयोगी पडतं. या मुळाचे तीन भाग आहेत. मुळावरची साल ही नार्कोटिक आहे म्हणजे झोप आणते ती. बरं, आतला घर जो आहे तो शुक्र किंवा स्तन्य वाढवते आणि त्याच्या आत एक पांढरा दोरा असतो वायर असते ही वामक म्हणजे उलटी करणारी असते. तर या वनस्पतीचा वापर तुम्ही जर करून घेतला तर वेगवेगळ्या आजारासाठी ही वनस्पती उपयोगी पडते. एस्पेशली ज्यांना मूड स्विंग येतात, पोट दुखतं, अंगारती खूप जातं, पाळी नको यायला असं वाटतं, आम्लपित्ताचा त्रास होतो, अशा स्त्रियांनी ही वनस्पती वापरायला पाहिजे. खरोखरच सर खूप आभार या सगळ्या वनस्पतींसाठी. आणि अशी नुसती कल्पना जरी आपण केली की आपल्या घराच्या आजूबाजूला इतर शोच्या वनस्पती लावण्यापेक्षा जर या आयुर्वेदिक वनस्पती आपण लावल्या तर खरोखरच सगळा आसमंत हा स्वास्थ्यपूर्ण होऊ शकेल. प्रेक्षक हो, अजूनही इतर आजारांशी आपल्या मासिक पाळीचा असलेला संबंध याच्यावरती सरांकडून मार्गदर्शन घेणारच आहोत. तत्पूर्वी एका लहानशा विश्रांतीची वेळ झालेली आहे, त्यामुळे लगेचच भेटूया या विश्रांतीनंतर. प्रेक्षक हो, सर्वप्रथम पाहूयात आपला उद्याचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम कोणता आहे ते. रविवार दिनांक 9 सप्टेंबर 2018 रात्री 8 वाजता विषय असेल वंध्यत्व भावनिक चढ उतार. सहभाग असेल डॉक्टर संदीप माने यांचा. सर मासिक पाळीच्या अनेकविध तक्रारी त्याच्यामागची कारणं आणि त्यातल्या समस्या यांच्यावरती तुम्ही चर्चा केली तर उपचारांची दिशा सुद्धा आम्हाला थोडी सांगू शकाल का. कसं आहे, नही वातादृत योनी वनिता नाम संप्रदूष्यती असं म्हटलेलं आहे. ते स्त्रियांच्या शरीरातले जे आजार आहेत एस्पेशली योनी वापरतात. आता योनी हा शब्द इथं ब्रॉड पद्धतीने वापरला जातो आणि त्रयावर्त योनी असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे गर्भाशय बीजग्रंथी बीजवाहिन्या गर्भाशय मुख आणि अपत्यपद या सगळ्याला धरून ते त्रयावर्त योनी असं म्हटलं गेलेलं आहे. आणि एक्स्टर्नल जिनिटल पासून ह्या इंटरनल ऑर्गनपर्यंत सगळ्यांचा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. गर्भाशयाच्या असोसिएटेड इतर कोण गोष्टी आहेत, म्हणजे आपला शेजारी जसा चांगला असला तर आपलं आयुष्य चांगलं जातं, तसंच इथं आहे. पुढं ब्लॅडर आणि मागं रेक्टम आहे आणि त्याच्यानं एक पेरिटोनियल लाइनिंग गेलेलं आहे. असं जर असेल तर जठराचा विचार मगाशी सांगितला तसा. मासिक पाळी तर रजाची संबंध जो आहे तो रसधातूशी येतो आणि हा रसधातू रसवाहिनी दुष्यंती चिंतनाम छाती चिंतनात असं म्हटलेलं आहे. ज्या गोष्टीची चिंता करायची ती अति झाली तर तो रसधातू स्त्रियांचा बिघडतो आणि गर्भाशयाशी संबंधित प्रॉब्लेम सुरू होतात. तर मुलं होण्याची जी अनेक कारणं असतात त्याच्यामध्ये ह्याचा खूप बारकावीने विचार करायला लागतो. कोंबडी जसं अंड उभवताना त्याच्यावरती बसते आणि मग उभवते आणि मग ते पिल्लू जे आहे त्याच्यात हॅचहून बाहेर येतं ना, तसं विष्ठा किंवा पुरुष जो आहे त्या मळाच्या उष्णतेवरती गर्भाशयाचं आरोग्य आणि गर्भ वाढत असतो. हे आयुर्वेदाचं जे म्हणणं आहे ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना ज्यांना मुलं होत नाहीत असं लक्षात येतं, काहीही दोष नाही, त्या त्यांचा मल चांगला केला किंवा मूत्र चांगलं केलं तर त्यांना मुलं व्हायला लागतात. तर हे हटके विचार जे आहेत ना ते ऋषीमुनीने त्यावेळी लिहून ठेवलेले आहेत. आणि आपण शेजारी कोण आहे हे जर बघितलं तर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतील. तर ह्या हिशोबाने हा जो विषय आहे ना तो खूप बघणं गरजेचं आहे. मग असं झाल्यानंतर स्त्रियांना बस्ती ही ट्रीटमेंट त्यासाठी उपयोगी पडते कारण ती वाताचे परम औषध म्हणून सांगितलेलं आहे. तिळाचं तेल किंवा इतर विशिष्ट तेल पोटामध्ये सिद्ध केलेली अशी संध्याकाळ घेणं ही त्याची दुसरी ट्रीटमेंट आहे. वाताच्या उपक्रमामध्ये अंगाला तेल लावणं, शेकणं, वातस्य उपक्रम हा स्नेहा स्वेदा हा संशोधन मृदू असं सांगितलेलं आहे. आणि याच्यावरून मग वमन किंवा विरेचन याचा वापर करणं, रक्तमोक्षण करणं ही पंचकर्म जर केली गेली तर गर्भाशयाचं आरोग्य सुधारतं. शरीरातल्या इतर आजारांचा आणि अवयवांचा परिणाम जो गर्भाशयावर येतो तो सुधारतो.
आणि एकंदरीत शारीर मानस विश्व जे आहे ना त्यात ते स्त्रीचं बदलतं आणि मग तिला मासिक रजस्रावाशी संबंधित सगळे प्रॉब्लेम कमी व्हायला लागतात आणि नंतर मुलं व्हायला त्रास होत नाही. ह्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट समाजाने काय करायला पाहिजे तर लवकरात लवकर लग्न होणं गरजेचं आहे. माझी करिअर उदय चार पैसे हाताशी उदय नंतर लग्न करतो हे जे हल्ली होतं ना त्याच्यामुळे खूप त्रासदायक होतं आणि जी गोष्ट ज्याच्या वेळेला जर झाली नाही तर तिथं मग आपल्याला भोगायला लागतं. नंतर बघू असं म्हटलं तर मग तुमचं लग्न जर 32 वर्षी आणि 35 वर्ष झाली तर नंतर तुम्हाला जरड कुमारिकत्व असतं आणि वाताचं आधिक्य वाढलं ना की रिजिडिटी येते, रसधातूचं यापन कर्म कमी व्हायला लागतं, तुम्ही म्हातारे व्हायला लागता, ऑटिस्टिक बेबी किंवा कंजेनाइटली अनॉमली असलेल्या मुलं जन्माला यायला लागतात किंवा दिवसच राहत नाहीत असं होतं. तर ही एवढी किंमत कशासाठी द्यायची? लग्न होऊन सुद्धा आपल्याला करिअर करता येते असा एक प्रवाह आता तुम्ही सुरू करायला पाहिजे आणि तो जर केला गेला तर उपयोग होणार आहे. आपण जसं आपलं नशीब घेऊन आलेलं आहे ना तसं ते मूल सुद्धा नशीब घेऊन येतं आणि त्यामुळे त्या पैशाची जर चिंता तुम्ही करत असाल तर आपण सगळं महिने तुम्ही पाला पोसा बडा घ्या हे हिंदी पिक्चरमध्ये ठीक आहे. महाविष्णू नावाची एक सत्ता आहे आणि ताकद आहे आणि ती काळजी घेत असेल ह्याच्यावरती कुठेतरी विश्वास ठेवा. कुठेतरी विश्वास ठेवावा असा निसर्ग आहे आणि त्या पद्धतीने जायला पाहिजे, थोडा आस्तिक व्हायला पाहिजे. खरोखरच सर, औषधा चिकित्सा बरोबर किंवा पंचकर्मा सोबतच आहार विहार आणि योगासनं यांचा सुद्धा इथे किती उपयोग होऊ शकतो? खूप उपयोग होतो. आता कसं आहे, ओंकार आहे किंवा अनुलोम विलोम आहे, नाडीशुद्धी प्राणायामाचे काही प्रकार आहेत, कपालभाती प्राणायाम आहे, तर यांनी मेदाचा मेटाबॉलिझम शरीरातला खूप चांगला सुधारतो. रस रक्त मांस म्हणजे अस्थि मज्जा शुक्र हे धातू जे आहे ते शुद्ध व्हायला लागतात. त्यावेळी तुमचं खाणं जर सात्विक असेल म्हणजे भात पोळी तूप दूध मध किंवा गव्हाचा फुलका त्याच्याबरोबर लाल तांदळाचा भात असं जर तुम्ही माफक खात असाल, साळीच्या लाया गाईचं दूध तूप वगैरे, वेळेवरती झोपणं, वेळेवरती उठणं, माफक व्यायाम करणं, तर ह्याच्यामुळे रसधातू शरीरातला तयार होतो, संपूर्ण शरीर आणि मनच तुमचं बदलून जातं. हाच आजार नव्हे तर शरीरातले इतर आजार सुद्धा हळूहळू पळ काढायला लागतील, डॉक्टरांची बिलही कमी व्हायला लागतील आणि तुमचं आरोग्य जे आहे ते पूर्ण चांगल्या पद्धतीने तुम्हाला उपभोगता येईल. दीर्घायुषी होणं हे महत्वाचं नाही आहे, दीर्घायुष्यावरती तुमचं आरोग्य चांगलं असणं हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या की म्हातारा प्रत्येक माणूस म्हातारा होणार आहे पण जरा जर्जर झालेलं म्हातारपण हे योग्य नाही आहे आणि त्या हिशोबाने आतापासून तरुणपण ही म्हातारपणाची पहिली पायरी आहे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि खरोखरच त्या दृष्टीने आतापासूनच या नवीन पिढीने आमच्या पिढीने सर जर प्रयत्न केले तर खरोखरच हेच आयुर्वेदाचं अध्ययन आपण पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा नेऊ शकतो. प्रेक्षक हो, आता पाहूयात एक विशेष आरोग्य सल्ला. महिनोन महिने मासिक रजस्त्राव विनाकारण येत नसल्यास पिंपळ आणि चिंचेच्या झाडाची साल प्रत्येकी 5-5 ग्रॅम पाण्यामध्ये कुटून किंवा वाटून पोटात घ्यावी. हा प्रयोग सतत 3 महिने करावा. मासिक पाळी येण्याच्या आधी 10 दिवस दशमुळारिष्ट 10-10 ml समभाग पाण्याबरोबर जेवणाच्या आधी घेतल्यास मासिक पाळीच्या आधीची पोटदुखी, अंगावरून गाठी जाणं, कंबरदुखी आणि आजारी असल्याची जी भावना असते या सर्व गोष्टी कमी होतात. तसंच पाळी सुरू असताना देवदारविष्ट दोन्ही जेवणानंतर 1-1 चमचा घेतल्यास गर्भाशय शुद्ध होऊन स्त्रियांचा संधिवात, आंबात, अंगदुखी या आजारात अप्रतिम फायदा होतो. दररोज संध्याकाळी 2 ml सहचर तेलाबरोबर त्रिभुवन कीर्तीची 125 mg एक गोळी घेतल्यास बीजग्रंथीतील सिस्ट कमी होतात. हा प्रयोग सलग 3 महिने करावा आणि मासिक पाळी सुरू असताना हे औषध मात्र घेऊ नये. काही कारणास्तव आजच्या कार्यक्रमाचा काही भाग आपल्याला पाहता नसेल आला तर याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण आपण पाहू शकता. या दिवशी शनिवार दिनांक 15 सप्टेंबर 2018 मध्यरात्री 12:30 वाजता तसंच पुन्हा एकदा मंगळवार दिनांक 18 सप्टेंबर 2018 सकाळी 11:30 वाजता अर्थातच आजचा आपला विषय मासिक पाळीच्या तक्रारी आणि आयुर्वेद. आजच्या कार्यक्रमाचा अभिप्राय आमच्यापर्यंत येण्यासाठी तसंच अनेकविध डॉक्टरांना आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करण्यासाठी पाहूयात आमचा पत्ता. निर्माता हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030 आपला ईमेल ऍड्रेस आहे. हॅलो डॉक्टर DDKMumbai@gmail.com तसंच फेसबुक आणि युट्यूबच्या लिंकवरून सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. सर अगदी थोडक्यात जाता जाता तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की मासिक पाळी आणि वंध्यत्व याचा विचार आयुर्वेद कसा मांडतो? कसं होतं, मासिक रजस्राव जो आहे ना तो जर व्यवस्थित असेल तर तो मीडिया चांगला असल्या कारणानं काय होतं की एम्बेडिंग व्यवस्थित होतं. बऱ्याच वेळा कन्सेप्शन होतं परंतु गर्भ एम्बेड होत नाही किंवा रुतत नाही असं होतं आणि त्यामुळे त्याची वाढ होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की स्त्री बीज चांगलं तयार होत नाही असाही प्रकार उत्पन्न होत असतो. तर हे सगळं आरोग्य जे आहे ते त्या रजस्राव परिचर्यावरती अवलंबून आहे, रज कसं तयार होतं याच्यावरती अवलंबून आहे. त्या स्त्रीचं शारीरिक आरोग्य
आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं करून घ्यायचं, पंचकर्माने तिच्या शरीराची देहाची शुद्धी करून घ्यायची, नंतर बीज संस्कार करायचे, तर त्याचा पाळणा म्हणून वंध्यत्व जे आहे ते उत्तम पद्धतीने जाऊ शकतं. दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, आयुर्वेदात सांगितलेल्या रसायन औषधाचे चरण प्रसारख्या औषधाचे प्रयोग, प्राणायामांचा वापर केला गेला ना, तर भारतामध्ये आयुर्वेद आणि योग असे दोन भारतांचे श्वास जे आहेत ना भारतीय लोकांचे, ते तुम्हाला उपभोगता येतील आणि त्यांनी तुमचं सगळं आरोग्य जे आहे ते सुधारणार आहे. मासिक पाळीच्या तक्रारी ह्या एकाच गोष्टीने आपल्याला दुरुस्त करता येतात. सर, अगदी जाता जाता ज्या नोकरदार महिला आहेत आमच्यासारख्या, त्यांनी आणि क्रीडापटू ज्या महिला आहेत त्यांनी अगदी काय थोडक्यात आपण काळजी त्यांना सांगू शकतो? नोकरदार स्त्रियांनी ठरवून जिची मासिक पाळी सुरू असेल तिला विश्रांती देणं गरजेचं आहे. ऑफिसमध्ये विश्रांती घ्यायची, तिच्या कामाचा लोड स्वतः करायला पाहिजे, थोडंसं सहजीवन जगायला त्यांनी सुरुवात करायला पाहिजे. आणि ज्या स्त्रिया खेळाडू आहेत त्यांनी स्पोर्ट्स मेडिसिन आयुर्वेदातला जी आहे त्याचा सल्ला घ्यायला पाहिजे. माझा मित्र त्रिलोक झोपेश्वर म्हणून आहे, त्यांनी ह्याच्यावरती बरंच काम केलेलं आहे. अशा वैद्यांचा सल्ला जर घेतला तर त्यांची खेळाची जी प्रवृत्ती आहे ती वाढेल आणि त्यांची गुणवत्ता जी आहे ती वाढू शकेल आणि येत्या ऑलिम्पिकमध्ये भारताला चांगली मेडल्स चांगली मिळू शकतात. खरोखरच अशा पद्धतीने रजस्वले परिचर्येमध्ये जर प्रत्येक स्त्रीने स्वतःची काळजी घेतली आणि आयुर्वेदाच्या माध्यमाने दिनचर्या ऋतुचर्या यांचाही सर अनुभव करून घेतला तर खरोखरच मासिक पाळीच्या तक्रारी बऱ्याचशा आपण सांभाळू शकतो. सर, बऱ्याचशा महिला वर्ग आपला नेहमीच कार्यक्रम पाहतात तर मासिक पाळीच्या तक्रारींबरोबर जो मानसिक एक भाग आपला इन्वॉल्व्ह असतो त्याच्याबद्दल माझ्या सगळ्या मैत्रिणींना काय सांगू शकाल? अगदी चांगला प्रश्न आहे हा. त्याच्यासाठी शिरोधारा नावाचं एक प्रकरण वेगळं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. ब्राह्मी तेलाची शिरोधारा किंवा वेखंडाची शिरोधारा आहे ती करायला पाहिजे आणि वचा तेलाचं किंवा ब्राह्मी तेलाचं नस्य जर केलं गेलं तर मनोविश्व आणि भावविश्व जे आहे ते स्त्रियांचं उत्तम पद्धतीने सुधारतं. रसधातू चांगली करणारी जी रसायनं आहेत च्यवनप्राशसारखी किंवा गुळवेली सारखी ती पोटामध्ये जायला पाहिजे आणि त्यावेळेला घरच्या दुसऱ्या व्यक्तीने किंवा पार्टनरनी तिचं आरोग्य जरासा सांभाळायला पाहिजे. थोडंसं पाठीवरती हात म्हणून तू लढ असं म्हटलं ना तर स्त्रियांचा उत्साह खूप वाढतो आणि त्यावेळेला ती मानसिक आश्वासन चिकित्सा इतर कुणी करू शकत नाही, नवराज करू शकतो. खरोखरच त्यामुळे पूर्ण कुटुंबाचा हा सहभाग असतो, विशेष करून आपल्या पतीचा सहभाग असतो आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या या गर्भाशय आणि मासिक पाळीच्या स्वास्थ्यासाठी पूर्ण काळजी घेण्यासाठी. स्त्रियांनो किंवा माझ्या महिलांनो नेहमीच हा विचार करा की आपण आपल्या गुणांचा नेहमीच वाव करत असतो परंतु आपलं शरीर हे ज्या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं आणि त्यांच्यासाठी सुद्धा आनंदी राहणं हे खरोखरच आपल्या प्रत्येकीच्या हातात आहे आणि मगच आपण खऱ्या अर्थाने एक स्वास्थ्याची जी भूमिका आयुर्वेदाच्या माध्यमातून मांडलेली आहे की शारीरिक, मानसिक आणि आपलं भावनिक स्वास्थ्य या तीनही स्तरांमध्ये आपण स्वतःची निश्चितच काळजी घेऊ शकतो. सर, आज या विषयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला अनुभवलात आणि खूप सुंदर मार्गदर्शन केलं त्यासाठी पूर्ण परिवारातर्फे आपलं मनापासून आभार मानते आणि सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासोबत, तोपर्यंत धन्यवाद आणि शुभेच्छा. Thank you.